उदय सावंत आज वर्धा दौरे पर है। इस दौरान नागपुर एयरपोर्ट पर सावंत ने पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधते हुए कहा, हम मराठा समुदाय को स्थायी आरक्षण देंगे। मुख्यमंत्री कई बार कह चुके हैं कि किसी भी जाति का आरक्षण कम नहीं किया जाएगा, इसलिए अगर कोई ज्यादा परेशानी पैदा कर रहा है तो ये ठीक नहीं है। याबाबत मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदींनी उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजीने देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल होतं ज्याची विंडो आता ओपन झालेली आहे, तो इम्पेरिकल डाटा कलेक्ट करून आम्ही सकल मराठा आरक्षण देणार आहोत आणि ते टिकणारं देणार आहोत, न्यायालयातनं कुठेही बाधित होणार नाही अशा पद्धतीने देणार आहोत हे सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना देखील आरक्षण मिळेल आणि ज्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांना देखील जो इम्पेरिकल डाटा जो राज्य मागासवर्गीय आयोग हा कलेक्ट करतोय त्याच्यानंतर टिकणारं आरक्षण देण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। मुख्यमंत्री मोदींशी त्यांची भेट झाली की नाही याची मला कल्पना नाही, कारण काल रात्री 12 वाजेपर्यंत मी राजस्थानमध्ये होतो आणि आता सकाळी नागपूरमध्ये आलो आहे, त्याच्यावर तेच योग्य ते सांगू शकतात। परंतु मला असं वाटतं की अनेक वेळा मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण देत असताना कुठच्याही जातीचं विशेषतः ओबीसी समाजाचं आरक्षण कमी केलं जाणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका मुख्यमंत्री मोदय त्याच्यानंतर देवेंद्रजी आणि अजितदादांनी वारंवार मांडलेली आहे। परवा देखील भंडारा जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होता त्यावेळी देखील हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की समाजामध्ये तिढ निर्माण करणं, जातीजातीमध्ये तिढ निर्माण करणं हे जर कोण करत असेल तर ते योग्य आहे असं मला वाटत नाही। हा पूर्वीपासून राजकीय आरोप होता। एखादं मी अनेक वेळा असं सांगितलंय की महाराष्ट्राला एक राजकीय परंपरा आहे, राजकीय वारसा आहे। सन्माननीय वसंतदादा पाटील साहेबांपासून अनेक लोकांची मुख्यमंत्री पदे गेलेली होती, त्याच्यामध्ये वसंतदादा पाटील साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, मनोहर जोशी साहेब असतील, नारायणराव राणे साहेब असतील, त्यांचे अनेक वेळा मंत्रीपदं गेलेली आहेत। परंतु एवढा आदळ आपटपणा कधीच महाराष्ट्रानं राजकीय संस्कृतीमध्ये बघितला नव्हता। आणि मला असं वाटतं की सत्ता गेल्यामुळं, मुख्यमंत्रीपद गेल्यामुळं आणि मंत्रीपदं गेल्यामुळं काही लोकांना आमची बदनामी करणं हा एकच उद्देश आहे आणि त्याला काहीही अर्थ नाही। अजितदादा ज्यावेळी आमच्याकडे आले आणि आमच्या आघाडीमध्ये आमच्या युतीमध्ये सामील झाले तरी मला असं वाटतं की गद्दार आणि खोके या सगळ्याला फुलस्टॉप मिळालेला आहे। आणि म्हणून मी अनेक वेळा विचारलेलं आहे की आम्ही जर गद्दार असू तर तीच भूमिका सरकार गतिशाली पद्धतीनं पुढे जाते म्हणून अजितदादांनी घेतलेली आहे, मग अजितदादांच्या बाबतीमध्ये काय बोलतील।